नमस्कार. असे मानले जाते की विश्वाचा जन्म सुमारे 13 अब्ज वर्षांपूर्वी झाला. त्यानंतर 8 अब्ज वर्षांनी सूर्याचा जन्म झाला. पृथ्वी त्यानंतर आणि तदनंतर सुमारे 1 अब्ज वर्षांनी म्हणजे 3.5 अब्ज वर्षांपूर्वी जीवसृष्टीचे पहिले वहिले आविष्कार प्रकट झाले. पृथ्वी तलावर सर्वसाधारणपणे 20 लाख प्रजाती अस्तित्वात आहेत असे मानले जाते. या प्रजातींपैकी प्रगत आहे, सर्वाधिक प्रगत आहे तो माणूस. त्याने पिरॅमिड बांधले, मोठमोठाली धरणे बांधली, आश्चर्यकारक नगरे उभारली, युद्धे केली, महायुद्धे लादली, यामुळे काही तो सर्वोत्तम नाही. माणूस सर्वश्रेष्ठ ठरला कारण त्याने विचारांच्या शाश्वत वसाहती वसवल्या. याचा अर्थ माणसाने निर्माण केलेल्या सगळ्या धनांपेक्षा विचारधन हे सर्वश्रेष्ठ. जगभर या विचारधनाचे हे संचित संवर्धित करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होत असतात. आपण ही मराठी समाज म्हणून आपल्या वैचारिक संचिताचे संवर्धन केले पाहिजे या भावनेतून हिरक महोत्सवी महाराष्ट्राची वैचारिक जडणघडण करणाऱ्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, दुर्गा भागवत, इरावती कर्वे, कॉम्रेड शरद पाटील, डॉक्टर आह साळुंखे, डॉक्टर रावसाहेब कसबे, शेषराव मोरे अशा वेगवेगळ्या विषयांवर आपले मूलभूत चिंतन मांडणाऱ्या विचारवंतांच्या निवडक विचारधनाचा परिचय तरुण पिढीला करून देण्याचा प्रयत्न कल्पक विद्यार्थी समूहाच्या माध्यमातून आम्ही युवा मनवंतर या YouTube चॅनलवर करणार आहोत. याची सुरुवात प्रखर बुद्धिवादी दृष्टिकोनातून परखड पद्धतीने समाज जीवनातील महत्वपूर्ण विषयांची तर्क कठोर चिकित्सा करणारे अलौकिक प्रज्ञावंत नरहर कुरुंदकर यांच्या निवडक ग्रंथांच्या परिचयाने होते आहे. परिचय नरहर कुरुंदकरांच्या विचारधनाशी या मालिकेतील पहिले पुस्तक आहे शिवरात्र. आणि त्याचा परिचय करून देणारे मान्यवर आहेत डॉक्टर बालाजी चिरडे, नांदेड. पीपल्स कॉलेज नांदेडच्या इतिहास विभागात कार्यरत असलेले उपक्रमशील व विद्यार्थी प्रिय प्राध्यापक डॉक्टर बालाजी चिरडे यांना सर रतन टाटा ट्रस्ट, युनिसेफ अशा विख्यात संस्थांमध्ये कामाचा अनुभव असून रोखठोक अभिव्यक्तीचे वक्ते आणि लेखक असा त्यांचा परिचय राहिलेला आहे. भारतीय इतिहासातील स्त्रिया हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले असून खान अब्दुल गफार खान यांच्यावरील 10 वर्षांच्या अखंड अभ्यासातून साकारलेला नवा ग्रंथ लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे. अशा एका अभ्यासू प्राध्यापकाने नरहर कुरुंदकरांच्या शिवरात्र या अत्यंत महत्वाच्या पुस्तकाचा परिचय करून देणे ही गोष्ट तरुण पिढीसाठी पर्वणी ठरणारी आहे. आपण या उपक्रमाचे मनपूर्वक स्वागत कराल ही अपेक्षा आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक बालाजी चिरडे. कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने जो नवा उपक्रम सुरू केलेला आहे परिचय नरहर कुरुंदकरांच्या विचारधनाशी, या उपक्रमामध्ये मी नरहर कुरुंदकरांच्या अतिशय गाजलेल्या शिवरात्र या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे. शिवरात्र हे पुस्तक 1970 प्रकाशित झालं. हे पुस्तक 186 पृष्ठांचं असून 3 भागांमध्ये विभागलेलं आहे. यामध्ये 9 लेख आहेत. पहिला भाग हा हिंदुत्वाचं राजकारणाची चिकित्सा करणार आहे, तर दुसरा भाग हा राष्ट्रीय एकात्मतेसाठी आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्या 3 महापुरुषांच्या जीवनावरचे लेख आहे, तर तिसरा विभाग हा मुस्लिम राजकारणाची चिकित्सा करणार आहे. हे पुस्तक 1970 आलं आणि आज आपण 2020 या पुस्तकाबद्दल बोलत आहोत. 1970 पासून 2020 पुलाखालून बरंच पाणी गेलेलं आहे. 1975 इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली, त्यानंतर जनता सरकार आली. 1984 पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली, त्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले, त्यानंतर शाह मामा प्रकरण भारतामध्ये गाजलं.
या शाहबानो प्रकरणाच्या नंतर राम जन्मभूमी बाबरी मशिदीचं प्रकरण गाजलं आणि त्यानंतर भारताच्या सगळ्या राजकारणामध्ये परिवर्तन घडली. 1991 मध्ये पंतप्रधान नरसिंह राव यांनी एका बाजूला मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली तर दुसऱ्या बाजूला दुसऱ्याच वर्षी 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशिदीचं पतन झालं आणि त्यानंतर मुंबईमध्ये प्रचंड मोठे बॉम्बस्फोट झाले आणि या 1993 पासून 2014 पर्यंत राजकारण जर आपण बघितलं तर एक पॅराडाइम शिफ्ट आपल्याला या राजकारणामध्ये बघायला मिळते. या सगळ्या राजकारणाची भीती, या सगळ्या राजकारणाची बीज नरहर कुरुंदकरांच्या शिवरात्र या लेखसंग्रहामध्ये आपल्याला बघायला मिळतात. 1969 या वर्षामध्ये महात्मा गांधींची जन्मशताब्दी भारतभर गाजत होती, भारतभर जगभर साजरी केली जात होती. या काळामध्ये श्री गोळवलकर गुरुजी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं आदरांजली वाहिली, त्यांना प्रातस्मरणीय ठरवलं. याबद्दल काही लोकांना याचा विरोध होता. नरहर कुरुंदकरांनी आपल्या पहिल्या लेखामध्ये गोळवलकर गुरुजी आणि महात्मा गांधी या लेखामध्ये ज्यांना गोळवलकर गुरुजींनी महात्मा गांधींना आदरांजली वाहणं हे विसंगत वाटतं त्यांना त्यांनी करंटे असं म्हटलेलं आहे. भारतामध्ये जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला महात्मा गांधींना आदरांजली वाहण्याचा हक्क आहे. जर संघाला गोळवलकर गुरुजींना महात्मा गांधींचं मूल्यमापन करण्यामध्ये आपली चूक झाली असं वाटत असेल आणि हा बदल ते जर स्वीकारणार असतील तर ती स्वागतार्ह गोष्ट आहे असं कुरुंदकर म्हणतात. पण गोळवलकर गुरुजी महात्मा गांधींना कोणत्या अर्थानं राष्ट्रपिता मानतात हा प्रश्न नरहर कुरुंदकर उपस्थित करतात. गोळवलकर गुरुजी अतिशय स्पष्ट वक्ते होते. ते आपल्या वी आणि बंच ऑफ थॉट्स या पुस्तकामध्ये आपली मतं स्पष्टपणे नोंदवलेली होती. महात्मा गांधी हे मुस्लिम धार्जिणे आहेत, त्यांची अहिंसा ही राष्ट्रहिताला बाधक आहे असं त्यांचं स्पष्ट मत होतं. कुरुंदकरांनी महात्मा गांधी हे कसे मुस्लिम धार्जिणे नव्हते हे या लेखामध्ये सांगितले. ते म्हणतात की गांधींकडे जो वारसा आला तो वारसा लोकमान्य टिळक आणि गोखल्यांचा होता आणि गोखल्यांनी टिळकांनी ज्या राजकीय चुका मुस्लिमांच्या संबंधात केलेल्या होत्या त्याची वारसदारी त्यांच्याकडे आलेली होती आणि ती निस्तरण्यामध्ये त्यांचं आयुष्य गेलेलं होतं असं कुरुंदकर म्हणतात. टिळकांनी जो लखनौ करार केला त्या लखनौ कराराच्या पुढे गांधींनी कोणताही करार केला नाही. ते उदार बोलत होते पण मुस्लिमांना काहीही देत नव्हते असं कुरुंदकर म्हणतात. दुसरा प्रश्न त्यांचा अहिंसेचा आरोपाचा होता. कुरुंदकरांनी असं म्हटलेलं आहे की अहिंसा हे त्यांचं वैयक्तिक मत होतं, वैयक्तिक विचार होते. त्यांचा कोणताही अनुयायी अहिंसक नव्हता, अहिंसेवर त्यांची श्रद्धा नव्हती. पंडित नेहरू, सरदार पटेल, जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, अच्युत पटवर्धन यापैकी कोणाचाही अहिंसेवर विश्वास नव्हता, अहिंसा हे त्यांचं वैयक्तिक मत होतं असं कुरुंदकर नोंदवतात. कुरुंदकरांनी आपल्या या पुस्तकामध्ये या गोळवलकर गुरुजींच्या राजकारणाच्या संदर्भात फार महत्वाचे काही विधानं केलेली आहेत. ती विधानं बघणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. कुरुंदकरांनी असं म्हटलेलं आहे की भारताच्या फाळणीसाठी महात्मा गांधींचा आशीर्वाद होता. ते असं म्हणतात की मुसलमानांशी करारामागून करार करत टिळक गोखल्यांच्या वाटेने गांधी निघाले असते तर भारत अखंड राहिला असता. पण मग 40 कोटी हिंदूंचे जीवित सांस्कृतिक दृष्ट्या उद्ध्वस्त झाले असते आणि भारताचे भवितव्य
राजकीय दृष्ट्या अंधारले असते, हिंदूंचे भवितव्य उद्ध्वस्त होऊ देण्यास गांधी तयार नव्हते, म्हणून फाळणी टळू शकली नाही। ही फार महत्वाची गोष्ट कुरुंकर सांगतात। कुरुंकर म्हणतात की शेवटी गांधी कोण होते, तर गांधी या देशातील 75% हिंदूंचे नेते होते। काँग्रेस कोणती संघटना होती, तर काँग्रेस ही या देशातल्या 75% हिंदूंची संघटना होती। म्हणजे काँग्रेस हिंदूंची, गांधी हिंदूंचे, त्यांचं जे राजकारण होतं ते हिंदूंचं राजकारण होतं, आणि म्हणून गांधी जे राजकारण करत होते ते कामगारांचं राजकारण, शेतकऱ्यांचं राजकारण, मजुरांचं राजकारण, आदिवासींचं राजकारण करत होते, आणि त्यामुळे या सगळ्याच लोकांचं हित गांधींच्या राजकारणामध्ये होतं हे कुरुंकर सांगतात। पण ते असं म्हणतात की या देशातील हिंदुत्ववाद नेहमीच या जनतेचा द्रोह करत आला आहे, आणि असे घडणे अपरिहार्यच होते। हिंदुत्ववादाला हिंदू धर्माची प्रेम आहे, हा धर्म ज्या जनतेने सहस्त्रावधी वर्षे प्रेमाने व निष्ठेने जतन केला त्या जनतेचे प्रेम नाही। कुरुंदकरांनी गोवळकर गुरुजींच्या मुस्लिम धार्जिनेपणाला, अहिंसक त्याच्या आरोपाला उत्तर देत असताना हिंदुत्ववादी राजकारणाची शेवटी दिशा कोणती आहे ती दिशा ते दाखवतात। ते असं म्हणतात की ज्या देशामध्ये पारंपरिक समाजाने वरिष्ठ वर्गीयांनी कनिष्ठ वर्गीयांवर जे आरोप केले, जे वर्तन त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या वाट्याला आलं, त्या लोकांनी सुद्धा आपल्या संस्कृतीचं अभिमान बाळगावं ही अपेक्षा करणं अत्यंत चुकीचं आहे असे ते म्हणतात। गोवळकर गुरुजींच्या राजकारणाच्या बद्दल ते असं म्हणतात की स्वातंत्र्याच्या पूर्वी संघ हा संघटना बांधण्यामध्ये होता, स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये फारसा नव्हता। ते असं म्हणतात की त्यांचा कार्यक्रम पूर्वी स्वातंत्र्याबद्दल उदासीन राहून संघटना बांधण्याचा होता, आणि आत्ता म्हणजे 1970 मध्ये सामाजिक क्रांतीबद्दल उदासीन राहून राष्ट्र बळकट करण्याची त्यांची इच्छा आहे। फार महत्वाचा प्रश्न ते उपस्थित करतात। म्हणजे 1947 पूर्वी संघटनामध्ये आपलं कौशल्य त्यांनी लावलं, आणि 47 नंतर राष्ट्र बळकट करण्याची त्यांची इच्छा आहे असं ते म्हणतात, आणि सामाजिक क्रांतीबद्दल ते उदासीन आहेत। याचा अर्थ असा आहे की त्यांना वरिष्ठ वर्गीय लोकांचं राजकारण सांभाळायचं आहे, त्यांचे हितसंबंध जपायचे आहे। दुसरा जो लेख आहे तो गोवळकर गुरुजी आणि चातुर्वर्ण्य व्यवस्था, चातुर्वर्ण्य असं त्या लेखाचं नाव आहे। चातुर्वर्ण्य कुरुंदकर म्हणतात की चातुर्वर्ण्य मानणारे गोवळकर गुरुजी हे काही पहिले नाहीत। भारतामध्ये रामानुजाचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य, पीठाधीश, मठाधीश, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, विनोबा भावे सगळ्यांनी चातुर्वर्ण्य व्यवस्था मान्य केलेली आहे, त्यांना ती पटत होती। वेगवेगळ्या अंगानं वेगवेगळ्या अर्थानं का होईना ती पटत होती, ते वर्णव्यवस्थेचे पुरस्कर्ते होते। गोवळकर गुरुजी वर्णव्यवस्थेचे पुरस्कर्ते होते, परंतु अस्पृश्यतेचे पुरस्कर्ते नव्हते। याचं कारण कुरुंदकरांनी असं सांगितलेलं आहे की 10 कोटी भारतातील अस्पृश्य मतदार हे आपल्या प्रभावाच्या बाहेर त्यांना जाऊ द्यायचं नाही, म्हणून ते अस्पृश्यतेच्या विरोधी नाहीत। ते वर्णव्यवस्थेचे पुरस्कर्ते आहेत, परंतु अस्पृश्यतेचे विरोधक ते नाहीत, पण त्यांचा विरोध आहे। मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सवलतींना मिळणारा, आरक्षणाला मिळणारा जो भाग आहे त्यांना गोवळकरांचा विरोध आहे असं कुरुंदकर म्हणतात। एकूणच हिंदुत्ववादी राजकारणाबद्दल, त्यांच्या चळवळीबद्दल कुरुंदकरांनी एक महत्वाचं विधान या निबंधामध्ये केलेलं आहे, लेखामध्ये केलेलं आहे। कुरुंदकर म्हणतात की सुधारणेची कोणतीही चळवळ आपण हाती घ्यायची नाही, इतरांनी हाती घेतल्यास तिला पाठिंबा द्यायचा नाही, हीच संघाची परंपरा राहील। ज्यामुळे हिंदू समाजातील सनातनी मन दुखावले जाईल असे काही करायचे नाही, ज्यामुळे वरिष्ठ वर्गाच्या हितसंबंधाला बाधा येईल असेही काही करावयाचे नाही,
लोकांच्या समोर विचार ठेवून त्यांना जागृत करावे ही संघाची पद्धतच नाही. शेतमजुरांना घेऊन जमीनदारांचे हितसंबंध धोक्यात आणणे संघाला नको. तसेच त्यांना मजुरांच्या संघटना उभे करून भांडवलशाही विरुद्धचाही लढा नको. खाजगी मालकीच्या पवित्र हक्कावर व खाजगी मालकाच्या तत्वानेच व्यक्ती स्वातंत्र्य सुरक्षित राहते यावर त्यांचा विश्वास आहे असं कुरुंकर म्हणतात. अनेक जण आपण पाहतो की संघाला काही विचार नाहीत वगैरे असं म्हणतो, पण कुरुंकरांनी हे स्पष्ट सांगितलेलं आहे की संघाजवळ मते नाहीत असे नाही. मते आहेत, ती निश्चित आहेत, ती सुसंगत आहेत. फक्त ते तत्वज्ञान घेऊन त्यांना जनतेत उतरायचे नाही. जनतेसमोर हिंदुत्व, राष्ट्रीयत्व, पूर्वपरंपरा असे फक्त प्रचंड धोके निर्माण केले तरच आपण वाढू शकू असे संघाला वाटते. बुद्धिवाद जनतेला सांगून पराभूत होण्याची सावरकरांच्या प्रमाणे संघाची इच्छा नाही. रूढीविरुद्ध चळवळी नको हे वाक्य संघाला जनतेची शक्ती वरिष्ठ वर्गाविरुद्ध संघटित व्हायला नको याचे बोधक आहे. संघ काय पद्धतीनं विचार करतो, गोळवलकर काय पद्धतीनं विचार करतात हे कुरुंकर स्पष्ट करीत आहेत. म्हणून या एकूण 1970 नंतरच्या राजकारणाची दिशा आपण बघितली तर मग गोळवलकर गुरुजी मला चातुर्वर्ण्य मान्य आहे म्हणतात. कुरुंकर म्हणतात की हे चातुर्वर्ण्य मान्य आहे म्हणणे हे एक भुजगाव नाही. ग्रामीण भागामध्ये जे कोट्यवधी जनता आहे त्या जनतेतला विश्वासात घेण्यासाठी सांगण्याची ही एक पद्धत आहे. गोळवलकर गुरुजींनी खरं सामर्थ्य कशामध्ये आहे गोळवलकर गुरुजींचं आणि संघाचं हे त्यांच्या या लेखामध्ये सांगितलेलं आहे. मी ते वाचून तुम्हाला दाखवतो. संघाजवळ वरिष्ठ वर्गीयांचे हितसंबंध रक्षण करणारे तत्वज्ञान आहे, पण कनिष्ठ वा वरिष्ठ मध्यमवर्गीय लाखो तरुण जे संघात जातात ते जमीनदारी आणि भांडवलदारी रक्षणासाठी जात नाहीत. गुरुजींचे खरे सामर्थ्य स्वतःभोवती सुशिक्षित हिंदू तरुण उभा करण्यात आहे. हा सुशिक्षित हिंदू तरुण एका जाणीवेने पछाडलेला आहे. त्याला असे वाटते की या देशातील सरकार दुबळे व मुस्लिम धार्जीने आहे. त्या सरकारच्या हातात बहुसंख्याक हिंदूंचे जीवित सुरक्षित नाही. म्हणून हा तरुण संघाच्या भूती जमत असतो. सर्व सेक्युलर पक्षांनी सुधारणाद्रोही, देशद्रोही, राष्ट्रद्रोही, आक्रमक मुस्लिम जातीवादाविषयी नेहमीच जे शरणागतीचे, तडजोडीचे, मूक पाठिंब्याचे धोरण स्वीकारले आहे त्याची चीड म्हणून सुशिक्षित हिंदू संघात जातो. ही लाखांची फौज मग गुरुजी त्यांना योग्य वाटणाऱ्या राजकारणासाठी वापरू शकतात. गोळवलकर गुरुजींचा विजय हा हिंदू समाजातील आधुनिकतावादाचा पराजय आहे. मुस्लिम जातीयवादाच्या प्रश्नाबद्दल स्पष्ट व न्याय्य भूमिका घेतल्याशिवाय आणि मुस्लिम समाजातील कर्मठपणाच्या भिंतीला तडे गेल्याशिवाय गोळवलकरांचा पराजय होऊ शकणार नाही. वर्णव्यवस्था हे गोळवलकरांची भुजगावणी आहे. 2020 मध्ये कुरुंकरांचं हे वाक्य अजून जास्त स्पष्ट करून सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. या महाराष्ट्रामधले, या देशामधले तथाकथित बुद्धिवादी जे मुस्लिम प्रश्नावर मूग गिळून गप्प बसतात त्याचा परिणाम म्हणून हिंदुत्ववादी राजकारण पुढे जातं हे कुरुंकर स्पष्ट करत आहेत. आणि आजही त्याच्यामध्ये फार मोठा फरक पडलेला नाही. मुस्लिम प्रश्न आला की तथाकथित सगळे पुरोगामी जे मूग गिळून गप्प बसतात त्या प्रश्नावर काहीही बोलत नाहीत त्याचीच फळं आज लोक भोगत आहेत असं मला स्वतःला वाटतं. तिसरा लेख हा गांधी हत्या आणि मी
या गोपाळ गोडसेच्या पुस्तकाचं परीक्षण करणार आहे. खूप छान लेख आहे. एखाद्या पुस्तकाचं परीक्षण कसं करावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा लेख आहे. या लेखामध्ये त्या पुस्तकाचं परीक्षण करत असताना कुरुंदकरांनी गोपाळ गोडसे हे जन्मठेप भोगून आलेले नथुराम गोडसेचे भाऊ काय काय लबाड्या करतात, काय काय खोटं सांगतात. सावरकर जे गांधी हत्येमध्ये निर्दोष मुक्त झालेले होते त्यांच्या भोवती ते या कटामध्ये सामील होते अशा पद्धतीचं संशयाचं धुकं ते निर्माण करतात. गोपाळ गोडसे निर्माण करतात नेहरूंच्या बद्दल, पटेलांच्या बद्दल, या नेत्यांच्या बद्दल अतिशय बेजबाबदार अशा पद्धतीची विधानं गोपाळ गोडसे करतात. कुरुंदकरांनी म्हटलेलं आहे की गांधीचा पराभव ते जिवंत राहण्यानेच घडू शकला असता. गांधीजी हुतात्मा झाले आणि गांधींचा विजय झाला. त्यामुळं मुसलमानांच्याकडे एक हत्यार मिळालं. कशाचं हत्यार मिळालं? तर गांधी हत्या केल्याच्या नंतर हिंदूंच्यावर फेकण्यासाठी मुसलमानांच्या हातामध्ये कायमचं हत्यार हिंदूंनीच देऊन ठेवलेलं होतं असं ते म्हणतात. हे जे सावरकरांवरच्या या गांधींच्या हत्याबद्दलच्या कटाचं धुकं जे निर्माण करून ठेवलेलं आहे त्याबद्दल कुरुंदकर अतिशय मार्मिक अशा पद्धतीचं विधान करतात. कुरुंदकर म्हणतात की सावरकरांच्यावर ही गुन्हेगारी लादून त्यांचे अनुयायी काय मिळवणार आहेत. स्वातंत्र्यवीराची मृत्यूनंतरही विटंबना केलीच पाहिजे का असा प्रश्न ते उपस्थित करतात. आता तो दुसरा विभाग आहे. त्या दुसऱ्या विभागामध्ये गफारखानावरचा एक लेख आहे. फार चांगला लेख आहे. गफारखानाचा मी मागच्या 4 वर्षापासून 5 वर्षापासून अभ्यास करतो आहे. गफारखानांचा वर लिहिलेला हा 10 पृष्ठांचा लेख इतका महत्त्वाचा आहे. अनेकांना असं वाटतं की गफारखानांवर भारताने अन्याय केलेला आहे, काँग्रेसने अन्याय केलेला आहे. त्यांना जे पाहिजे होतं स्वतंत्र पख्तुनिस्तान, ते स्वतंत्र पख्तुनिस्तान मिळवून देण्यामध्ये भारताने मदत केली नाही असं वाटतं. या वाटण्यामध्ये विनोबा भावेसारखी व्यक्तीसुद्धा आहेत. पण कुरुंदकर असं म्हणतात की आमच्यावर अन्याय झाला, काँग्रेसने अन्याय केला, भारताने अन्याय केला, आम्हाला दांडग्याचं तोंड दिलं असं फार तर गफारखानांनी म्हणावं. परंतु ही राजकारणाची भाषा असते, खरोखर असं झालेलं नसते. आणि म्हणून असं म्हणून गफारखानांचा इतिहास, पठाणांचा इतिहास, पठाणांच्या सांस्कृतिक धार्मिक निष्ठा आणि पठाणांचं जीवन कुरुंदकर उलगडून दाखवतात. मला इथं असं सांगायचं आहे की कुरुंदकरांना असं वाटत होतं की गांधींच्या अहिंसेमुळं गफारखान हे अहिंसक बनले. पण माझ्या अभ्यासांती मी हे तुम्हाला सांगतो आहे की गफारखानांनी कधीही त्यांच्या अहिंसेची प्रेरणा गांधीजी आहेत असं म्हटलेलं नाही. त्यांच्या अहिंसेची प्रेरणा प्रेषित महम्मद पैगंबर होते, त्यांचा मक्का काळ होता, कुराण होतं, इस्लाम हे त्यांच्या अहिंसेची मूळ प्रेरणा होती हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. दुसरा लेख मौलाना आझादावर आहे. मौलाना आझादाच्या निमित्तानं भारतामध्ये मुसलमानांच्या राजकारणावर कुरुंदकरांनी प्रकाश टाकलेला आहे. मुस्लिम राजकारणाची जबरदस्त चिकित्सा या लेखामध्ये केलेली आहे. राष्ट्रीय मुसलमान हा काय प्रकार असतो हे त्यांनी सांगितलेलं आहे. हमीद दलवाईंच्या भाषेमध्ये राष्ट्रीय मुसलमान डोके व शेपूट नसलेला भयंकर धोकेबाज प्राणी आहे असं कोट करतात. हे राष्ट्रीय मुसलमान किती भयानक होते म्हणजे या राष्ट्रीय मुसलमानांच्या पेक्षा बॅरिस्टर मोहम्मद अली जिनांच्या मागण्या परवडल्या. इतकं भयंकर राजकारण राष्ट्रीय मुसलमान कशा पद्धतीनं करत होते यावर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. तुम्ही उत्तम प्रकारे ह्या सगळ्यांचं वाचन केलं तर तुमच्या लक्षात येईल. यामधला तिसरा लेख महत्त्वाचा आहे, आजच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे.
अच्युत पटवर्धनांच्या सहवासात एक दिवस असं या लेखाचं नाव आहे. या लेखामध्ये अच्युत पटवर्धनांना काही प्रश्न कुरुंदकरांनी विचारले आणि त्या प्रश्नांच्या मधून पटवर्धनांना काय वाटत होतं ह्या सगळ्यांच्या बद्दलची माहिती त्यांनी काढलेली आहे. त्यामधला एक महत्वाचा प्रश्न असा होता की हिंदू मुस्लिमांच्या मध्ये ब्रिटिशांनी भांडणं लावून दिली किंवा संघर्ष लावून दिला आणि ब्रिटिश गेल्यानंतर हे संघर्ष मिटेल असं प्रामाणिकपणानं तुम्हाला वाटत होतं का असा प्रश्न जेव्हा कुरुंदकरांनी विचारला तेव्हा त्यांनी त्याला होकार दिला. पण आमचं ती भाबडेपणा होता, ती आमची चूक होती असं पटवर्धनांनी सांगितलं. बघा, पटवर्धन हे एका पिढीच्या राजकारणाचे साक्षीदार होते. 1967 भारतामध्ये तिसरी सार्वत्रिक निवडणूक होऊन गेलेली होती, चौथी सार्वत्रिक निवडणूक होऊन गेलेली होती. या निवडणुकीच्या नंतर पटवर्धन काय म्हणतात मी तुम्हाला वाचून दाखवते. फार महत्वाचं असं स्टेटमेंट आहे. पुरोगामी कार्यक्रम जनतेच्या कल्याणाचा असतो, त्याची गुलामगिरी संपवणारा असतो, म्हणून जनता नेहमीच त्या बाजूने उभी राहते व उभी राहील असे आम्हाला वाटते. प्रौढ मतदानाने जनतेच्या शक्ती मोकळ्या होतील व हितसंबंधीचा पाडा होईल अशी आमची खात्रीच होती. प्रौढ मतदानाने सगळा सुधारणावाद उद्ध्वस्त होतो, संधी साधू बळकट होतो हे भयानक सत्य आज आम्ही पाहतो आहोत. परंपरेने मानवी मन किती गुलाम झालेले असते, या परंपरेला जाती, प्रांत, धर्म, संस्कृती यांचा किती बळकट आधार असतो याची जाणीव तेव्हा आम्हाला आलीच नाही. भारताला स्वातंत्र्य मिळालं पण लोकांची मनं मुक्त झाली नाही, ती परंपरेमध्ये कशी अडकलेली होती हे पटवर्धन सांगतात. ते असं म्हणतात, ते आपल्या आजच्या राजकारणाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. बुद्धिजीवी लोकांच्या कानामध्ये शिस ओतणारं हे स्टेटमेंट आहे. पटवर्धन म्हणतात, शतकानुशतके चालणारा हा गोंधळ तसाच शिल्लक राहू शकतो, तो आपोआप संपत नसतो. ऑर्डर ही प्रयत्नाने निर्माण करावी लागते असे मला वाटू लागले आहे. म्हणून गेली 20 वर्षे हा भारतीय लोकशाहीचा संक्रमण काळ आहे. ती क्रमाने शुद्ध होईल, गाळ आपोआप खाली जाईल असे मला वाटत नाही. त्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज आहे. संधी काळ केव्हा संपला, आपण आता 70 वर्षाचे झालो तरीही या COVID-19 काळामध्ये अतिशय मूलभूत गरजा आपल्या पूर्ण होत नाहीत, सामान्य आरोग्याचे प्रश्न आपले मिटत नाहीत, आपण कुठे आहोत हे या निमित्तानं आपल्याला वाचायला मिळतं. तिसरा विभाग हा भारतीय मुस्लिम प्रश्नांची चिकित्सा करणारा प्रश्न आहे. आधुनिक भारतीय राजकारणात मुसलमानांचा प्रश्न असं या लेखाचं नाव आहे. आणि या लेखामध्ये 1000 वर्ष भारतावर आपण राज्य केलो ही जी मुस्लिमांची वरिष्ठतेची भावना आहे, ही वरिष्ठतेची भावना ही भारतीय लोकशाहीसाठी किती घातक आहे हे कुरुंदकरांनी मांडलेलं आहे. उठसूट दर महिन्याला कुरुंदकर त्या काळामध्ये असं लिहितात की संख्येने अल्प असलेल्या ज्येष्ठांच्या वरिष्ठ अहंतांचे ते राजकारण आहे. आपण जेते असल्याची, एकमेव वरिष्ठ संस्कृतीचे पाईक असल्याची प्रखर जाणीव भारतीय मुसलमानांच्या मध्ये आहे. हा 10-11% समाज दरमहा अधूनमधून रक्तपाताच्या धमक्या देतच असतो, त्याचे कारण हे आहे. म्हणजे 1970 दरमहा रक्तपाताच्या धमक्या मुस्लिम राजकारणी देत होते आणि आता काही दिवसांच्या वर्षांच्या पूर्वी 15 मिनिटं पोलिसांना बाजूला काढून ठेवा, आम्ही हिंदूंचं पाहून घेतो ही धमकी जी देत होते. म्हणजे 1970 ते 2020 यामध्ये काय मोठा फरक पडलेला आहे? हा फार मोठा फरक पडलेला नाही. आणि म्हणूनच भारताचं राजकारण कसं बदलत गेलेलं आहे, मुस्लिम प्रश्न भारतीय राजकारणातला किती महत्वाचा प्रश्न आहे हे कुरुंदकर स्पष्ट करतात. त्यांचं एक विधान खूप महत्वाचं आहे, आपण ते वाचूया. मुस्लिम राजकारणाचं वरिष्ठांचा अहंकार हा एक फार मोठा भाग आहे. या अहंकाराचा प्रश्न असला म्हणजे त्याला उत्तर उदारमतवाद हे नसते. अहंकाराला उत्तर चोंबाणे नसून निर्भय कठोर चिकित्सा हेच असू शकतं.
भारतातील सेक्युलर विचारसरणीची सगळ्यात दुबळी जागा ही आहे. मुस्लिमांच्या मधील वरिष्ठत्वाच्या अहंकाराची चिकित्सा करणे ही पद्धत स्वतःला सेक्युलर मानणाऱ्या मंडळींनी सदैव टाळलेली आहे. सेक्युलर मनवणाऱ्या मंडळींनी सतत या तडजोडीची प्रथा ठेवल्यामुळे मुस्लिम समाजात उदारमतवादी परंपरा निर्माण होणे अशक्य झाले आहे. त्याचप्रमाणे हिंदू समाजातील वाढणाऱ्या जातीयवादी प्रभावाला आवर घालण्यास सेक्युलर संप्रदायाची मंडळी असमर्थ ठरलेली आहे. चुकीच्या गृहितकृत्यातून निर्माण झालेल्या भूमिका मूळ प्रश्न सोडू शकत नाहीत. मुस्लिम राजकारणातील अल्पसंख्याकांच्या राजकारणाच्या सर्व रास्त धाग्या दोऱ्यांना भारतीय संविधान हे उचित उत्तर आहे. म्हणून संविधानावर निष्ठा बळकट करीत नेणे हा पूर्वार्ध आणि अहंकाराला चिकित्सा हेच उत्तर असू शकते. हा उत्तरार्ध ही दोन सूत्रे जर स्वीकारली नाहीत तर भारतीय राजकारणात सेक्युलर विचारधारेचा पराभव अटळ दिसू लागलेला आहे. म्हणून आज जे चित्र निर्माण झालेलं आहे ते 1970 मध्ये कुरुंदकरांनी नोंदवून ठेवलेलं आहे की जर मुस्लिम प्रश्नाकडे आपण चिकित्सक दृष्टीनं पाहिलं नाही तर हिंदू समाजाचे लोंढे ह्या हिंदुत्ववादी विचाराकडे जातात हे कुरुंदकरांनी इथं नोंदवलेलं आहे. त्यांचा शिवरात्र या पुस्तकातील सगळ्यात महत्वाचा प्रश्न, सगळ्यात महत्वाचा लेख हा मुस्लिमांच्या पुढे त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नाच्या संबंधात आहे. हा त्यांचा लेख म्हणजे नांदेडमध्ये जमाते इस्लामीच्या कुराण परिचयाच्या कार्यक्रमामध्ये 40,000 मुसलमानांच्या समोर त्यांनी दिलेलं भाषण आहे. ते भाषण काय आहे तर, मी मुसलमान नाही, मला मुसलमान नसण्याचा अधिकार आहे की नाही, मी मुसलमान नसण्याचा हक्क म्हणजे काय हे त्यांनी या लेखामध्ये सांगितलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी मुसलमान नाही एवढं तुम्ही मान्य करता, पण मी मुसलमान नसण्याचा हक्क मान्य करता का हा प्रश्न विचारलेला आहे. मी मुसलमान नसण्याचा हक्क म्हणजे काय हे त्यांनी निसंदिग्धपणे सांगितलेलं आहे. ते म्हणतात की 1, 2 वा 3 अशा अनेक श्रद्धा अमान्य करण्याचा माझा हक्क तुम्ही मान्य करणे. मी म्हणेन परमेश्वर एक आहे, तो सर्वश्रेष्ठ आहे, त्याने जग निर्माण केले, महम्मद त्यांचा प्रेषित आहे, पण कुराण मात्र परमेश्वरीय ग्रंथ नव्हे, तो मानवी ग्रंथ आहे, त्यातील काही बाबी बरोबर आहेत, काही बाबी चूक आहेत, असे म्हणणे म्हणजे 3 पैकी 1 श्रद्धा अमान्य झाली. किंवा मी असे म्हणेन की परमेश्वर श्रेष्ठ आहे, जगत निर्माता आहे, पण महम्मद त्यांचा प्रेषित नाही. कदाचित मी असं म्हणेन की शेवटचा येशू त्यांचा प्रेषित होता, महम्मद प्रेषित नव्हता, असे म्हटले की त्यास कुराण ईश्वरीय ग्रंथ आहे हे आपोआपच अमान्य होते. असे म्हणणे म्हणजे 2 श्रद्धा अमान्य करणे होय. कदाचित माझ्यासारखा जडवादी म्हणेल मला ईश्वरच अमान्य आहे. जिथे ईश्वरच नाही तिथे त्याचा प्रेषित, त्याचे पुस्तक सगळेच गळून पडले अशी अनेक मते असू शकतील. ही मते बाळगण्याचा मला अधिकार आहे की नाही असा प्रश्न कुरुंदकरांनी विचारलेला आहे. ते पुढे म्हणतात, प्रेषितत्व अमान्य झाले तरी माणूस पण शिल्लकच राहते. एक कर्तबगार, चारित्र्यवान, प्रभावशाली आणि जगाच्या इतिहासावर परिणाम करणारा एक मोठा माणूस म्हणून महम्मद पैगंबराच्या जीवन अभ्यासाचा विषय राहीलच. पण माणूस म्हणून या चरित्राकडे पाहू लागलो तर 2 बाबी घडतील. पहिली बाब म्हणजे महम्मद साहेबांची काही कृत्ये आम्हाला चांगली वाटतील, त्याची आम्ही स्तुती करू. काही कृत्ये वाईट वाटतील, त्याची आम्ही निंदा करू. माणसाची माणसाशी तुलना होईल. काही माणसाच्या पेक्षा महम्मद पैगंबर मोठे ठरतील, काही माणसाच्या पेक्षा त्यांना लहान ठरवण्यात येईल. पवित्र कुराणाचाही याच पद्धतीने एक पुस्तक म्हणून अभ्यास होईल आणि पुस्तक म्हटल्यानंतर ते चांगले म्हटले जाईल, वाईट म्हटले जाईल. आपण एकमेकांशी चर्चा करू, एकमेकांची मते एकमेकांना पटवून देण्याचा प्रयत्न करू, पण माझी मते मला बाळगण्याचा व तुमची मते तुम्हाला बाळगण्याचा एकमेकांचा हक्क मुसलमान मान्य करणार आहेत का
हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न कुरुंदकरांनी आपल्या या लेखामध्ये मुसलमानांना विचारलेला आहे. अर्नॉल्ड टॉयनबी ह्या गाजलेल्या इतिहासकारांच्या एका लेखावरून त्या काळामध्ये भारतामध्ये दंगली पेटलेल्या होत्या. अर्नॉल्ड टॉयनबी यांनी येशू ख्रिस्त आणि मोहम्मद पैगंबर, गांधी आणि मोहम्मद पैगंबर, गांधी मोहम्मद पैगंबर आणि येशू ख्रिस्त अशी तुलना केलेली होती. ही तुलना अमान्य करून लोकांनी दंगली पेटवलेल्या होत्या. कुरुंदकर म्हणतात की अर्नॉल्ड टॉयनबीची मतं मान्य मला मान्य असतील किंवा नसतील, तुम्ही मान्य करा किंवा अमान्य करा, पण दंगल करण्याचं कारण काय असा प्रश्न ते विचारतात. एक अतिशय मार्मिक अशा पद्धतीचं वाक्य, जे वाक्य उच्चारण्याची हिंमत कुठलाही पुरोगामी बुद्धिवादी माणूस आज 50 वर्षांमध्ये त्यांच्यानंतर करू शकला नाही, करू शकणार नाही, ते कुरुंदकर करतात. कुरुंदकर म्हणतात, भारतासारख्या मुसलमान अल्पसंख्य असलेल्या देशात मुसलमानांनी बिगर मुसलमानांचा मुसलमान नसण्याचा हक्क जर मान्य केला नाही तर मुसलमानांचा मुसलमान असण्याचा हक्क इतर मंडळी सुखाने मान्य करतील अशी अपेक्षा त्यांनी बाळगू नये. एकमेकांचे हक्क एकमेकांशी मान्य केल्याशिवाय राष्ट्रीय एकात्मता या प्रश्नाच्या चर्चेलाच अर्थ राहत नाही असं कुरुंदकर म्हणतात. त्यांचा शेवटचा लेख बनातवालाच्या मुलाखतीच्या निमित्ताने म्हणून आहे. तर त्या काळामध्ये भारतामध्ये आम्हाला इस्लामिक राज्य निर्माण करायचं आहे, याचा पुनरुच्चार सातत्यानं मुस्लिम नेते कसं करतात, भारताचं संविधान आम्हाला मान्य नाही हे ते कसं सातत्यानं सांगतात, ह्याबद्दल प्रकाश टाकणारा हा लेख आहे. 186 पृष्ठांचा हा ग्रंथ आहे. अतिशय गंभीर विषयावर आहे आणि या विषयामुळं अनेकांची मतं बदललेली आहेत, आयुष्य बदललेली आहेत, त्यांचे जगण्याचे प्रवाह बदललेले आहेत आणि म्हणून हे पुस्तक प्रत्येकाने वाचणं समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. मला या उपक्रमामध्ये सहभागी होता आलं आणि मला सहभागी करून घेतलं म्हणून विश्वाभार देशमुख आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी अतिशय आभारी मानतो. धन्यवाद.